बीजेपी गवर्नमेंट जैसा अगर कांग्रेस भी गवर्नमेंट करते हैं तो लोग आपको भी नहीं छोड़ते, ये आप याद में रखना। इसलिए 7 जिलों से हमारे महिला इधर आकर बैठे, कोड ऑफ कंडक्ट है मैडम, आप कैसा स्ट्राइक करते हैं? कोड ऑफ कंडक्ट में ही आप ऑर्डर निकाले, क्यों निकाले? और जो इसका शिकार बन रहे हैं, जो उनका जिंदगी बर्बाद हो रहे हैं, जो उनका नौकरी चले जा रही है, कि वो लोग कैसा कोड ऑफ कंडक्ट देखते हैं? हम कानून देखे, हम जेल देखे, हम केस देखे, हम सब कुछ देखे है। ये गरीबों का जेब से पैसा चोरी करके दूसरा स्कीम में डालना, ये तो न्यू लिबरल पॉलिसी है। This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hills Circle Ring Road, Gulbarga. ये हमारे स्टेट गवर्नमेंट न्यू लिबरल पॉलिसी इंप्लीमेंट कर रही है कि ये जो ICDS का स्कीम है, ICDS स्कीम पिछले 49 साल से ये जारी है और 3 साल से लेकर 6 साल के अंदर के जितने भी हमारे बच्चे हैं वो आंगनवाड़ी सेंटर को आते हैं। इसलिए हजारों आंगनवाड़ी सेंटर अब तक अच्छे यशस्वी आंगनवाड़ी चला रहे हैं। हमारे महिला 30-40 साल से इसमें एक्सपर्ट है, मगर हमारे स्टेट गवर्नमेंट एक नया ऑर्डर करे है कि बच्चों का देखभाल करना, बच्चों को प्री प्राइमरी एजुकेशन देना और उनका हेल्थ के बारे में काम करने के लिए वो एक अलग सेंटर चला रहे हैं अलग। हालांकि ये दोनों ICDS स्कीम के अंदर आता है। ICDS स्कीम का जो मेन सेंटर है वो है कि हेल्थ और बाद में एजुकेशन और खिलाना खेलना ये सब उसके बीच में आता है, मगर ये सब निकाल कर एक अलग सेंटर, अलग एजुकेशन स्कूल उन्हें चला रहे हैं। इनडायरेक्टली ये NEP का इम्प्लीमेंटेशन, जो न्यू इकोनॉमिक पॉलिसी है वो न्यू एजुकेशन पॉलिसी इनडायरेक्टली स्टेट गवर्नमेंट इम्प्लीमेंट कर रहे हैं। वो हमारे कल्याण कर्नाटका का 7 जिलों में इसका इम्प्लीमेंट कर रहे हैं। इसका मतलब क्या है? इसका मतलब यही है पिछले 50 साल से जो हमारे आंगनवाड़ी महिला आंगनवाड़ी चला रहे हैं, बच्चों को देखभाल कर रहे हैं, अच्छा बच्चे देखभाल होने के बाद वो अच्छा स्कूल जा रहे हैं, गवर्नमेंट स्कूल जा रहे हैं, इसका डुप्लीकेट कर रहे हैं। डुप्लीकेट का क्या मतलब है? अगर आपको अच्छा और भी अच्छा एजुकेशन देना है, और भी अच्छा फूड देना है, और भी अच्छा हमारे बच्चों का हेल्थ देना है, हेल्थ केयर करना है, तो आंगनवाड़ी सेंटर स्ट्रेंथन करो ना। इसका बात क्या है? आंगनवाड़ी सेंटर स्ट्रेंथन करने बिना, आंगनवाड़ी एम्प्लॉयमेंट को वो परमानेंट करे बिना कि आप कैसे दूसरा सेंटर कैसे चलाते? इसके बीच में हमारे स्टेट गवर्नमेंट जो कांग्रेस की गवर्नमेंट है उनका एस्केपिज्म है इसमें। क्या एस्केपिज्म है? कितना साल से हमारे महिला की 50 रजिस्टर से ज्यादा रजिस्टर मेंटेन करते हैं और सुबह से लेकर शाम तक काम करते हैं। गवर्नमेंट का हर सर्वे का काम हमारे आंगनवाड़ी महिला करते, सब काम उन्हें करने के बावजूद भी उनके लिए 20,000 उनको पेमेंट नहीं है, उनको तो सैलरी नहीं है, उनको तो रेमुनरेशन देते हैं। तो उनका मतलब वो ये है कि इनको हकालना और दूसरों को लाना वो नया शुरू होता है। उनको कम पेमेंट में, अभी वो बोले हैं हेल्पर को हम 5,000 दे, ऑर्डर कॉपी में है हेल्पर को 5,000 देते हैं, जो मेन टीचर है उनको 10,000 देते हैं, अभी इनको 12,000 रेमुनरेशन मिल रहे हैं कि एक एक आंगनवाड़ी टीचर से 2,000 बचता है और आंगनवाड़ी हेल्पर को पैसा बचता है, वो पैसा बचा के दूसरा गारंटी को देना। आप तो गारंटी दे रहे हैं, हम उसका वेलकम कर रहे हैं, मगर आपके गारंटी का पैसा हमारे गरीबों के जेब से खींच लेना, वो चोरी करना, ये तो नहीं है ना। ये गरीबों का जेब से पैसा चोरी करके दूसरा स्कीम में डालना, ये तो न्यू लिबरल पॉलिसी है। हम इसका कड़ी विरोध करते हैं। स्टेट गवर्नमेंट ये समझना चाहिए, ये कल्याण कर्नाटक जो बोर्ड है, ये बोर्ड हमारे आंगनवाड़ी सेंटर को स्ट्रेंथन करने का बजाय ये खत्म करके दूसरा अगर स्कूल चलाते हैं तो ये गलत है। अगर आपके दिल में मन में अगर सही है कि हाँ नहीं नहीं हम बच्चों को है ना उनका रिजल्ट अच्छा लाना चाहते, उनका हेल्थ अच्छा करना चाहते, जो अपौष्टिकता है वो हम निकालना चाहते हैं, तो ठीक है ना, आंगनवाड़ी सेंटर को सब दे दो, उनको और भी अच्छा ट्रेनिंग दे दो, ये स्ट्रेंथन करो, उनको परमानेंट करो। क्यों अच्छा काम नहीं करते?
काम तो बहुत अच्छा कर रहे हैं, इसलिए 7 जिलों से हमारे महिला इधर आकर बैठे, अभी भी शाम तक महिला आते हैं। ये गवर्नमेंट का ऑफिसर तो कहते हैं मगर ये कोड ऑफ कंडक्ट है मैडम, आप कैसा स्ट्राइक करते हैं। हम उनको पूछना चाहते हैं कोड ऑफ कंडक्ट में ही आप ऑर्डर निकाले क्यों निकाले, 15 तारीख में ऑर्डर निकाले हैं, इसका मतलब क्या है, आप कोड ऑफ कंडक्ट आप वायलेट करते हैं। और जो इसका शिकार बन रहे हैं, जो उनका जिंदगी बर्बाद हो रहे हैं, जो उनका नौकरी चले जा रही है, कि वो लोग कैसा कोड ऑफ कंडक्ट देखते हैं, आप क्या कर सकते हैं। इसीलिए हम कह रहे हैं देखो हम कानून देखे, हम जेल देखे, हम केस देखे, हम सब कुछ देखे है, मगर आप है ना बीजेपी गवर्नमेंट जैसा अगर कांग्रेस भी गवर्नमेंट करते हैं तो लोग आपको भी नहीं छोड़ते, ये आप याद में रखना। हम इतना ही डिमांड करते हैं, ये जो आपका नया लाए है ना ECCE और रद्द करो, आंगनवाड़ी स्ट्रेंथन करो, आंगनवाड़ी महिलाओं को परमिट करो, फैसिलिटी दे दो, अच्छा पौष्टिक आहार दे दो, खुराक दे दो, अच्छा हो जाता, ये हमारे डिमांड है। ICDS योजना ಇರೋದು 6 ವರ್ಷದ ಮಕ್ಕಳ ಒಳಗಡೆ ಆರಂಭಿಕ ಒಂದು ಅವರನ್ನ ಸಲಹುವಂತದ್ದು ಅಪೌಷ್ಟಿಕತೆಯನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನ ಉಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಮರಣ ದರ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರಕ್ತದ ಅನಿಮಿಯವನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡುವಂತದ್ದು ಮತ್ತು ಪೂರ್ವ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡುವಂತದ್ದು ಈ 4-5 ಉದ್ದೇಶಗಳಿಗಾಗಿ ICDS ಯೋಜನೆ 75ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ಬಂದದ್ದು ಸೋ ಇವತ್ತು ಆ ಯೋಜನೆಯನ್ನ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರಗಳು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾಡದೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಕೇಂದ್ರಗಳಾಗಿ ಮಾತ್ರ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಇದು ಕೊಡುವಂತದನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು 1990ರ ನಂತರ ಅಂಗನವಾಡಿಗಳಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತ ಕೂಗಾದ ನಂತರ ಪೂರ್ವ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತದ್ದು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ಕೂಡ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ NCERT ಪ್ರಕಾರ ಏನು ಫೈನಲೈಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅರ್ಲಿ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಎಜುಕೇಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಕೇರ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಇವತ್ತು ಅಂಗನವಾಡಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಬೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ 1 ಗಂಟೆ ತನಕ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದ ಪ್ರಮುಖ ಕೆಲಸ ಏನಂದ್ರೆ ಪೂರ್ವ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಿಕೊಡುವಂಥದ್ದು ಸೊ ಆದರೆ ಇವತ್ತು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಾಗೇನೆ ಇದೇನು KKRDB ಅವರು ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣದ ಆಯುಕ್ತರು ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಆ ಆದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಂಗನವಾಡಿಗಳಲ್ಲಿ ಬೋಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ECCE ಮತ್ತು ಆರಂಭಿಕ ಬಾಲ್ಯದ ಆರೈಕೆ ಈ ಎರಡು ಅಂಶಗಳನ್ನು ಇದು ಸರ್ಕಾರದ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಒಳಗಡೆ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಒಂದು ತಾಲೂಕಿಗೆ 30 ಪ್ರೈಮರಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆದೇಶವನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಬರೀ ಆದೇಶ ತರೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಇದನ್ನು ಪಾಠ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೊಸದಾಗಿ ಗೆಸ್ಟ್ ಟೀಚರ್ಸನ್ನು ನಾವು ಹಾಕ್ತೇವೆ ಮತ್ತು ಹೆಲ್ಪರ್ಸನ್ನು ಕೂಡ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಗೊಳ್ತೇವೆ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ 10,000-5,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮಗಿರುವ ಪ್ರಶ್ನೆ ICDS ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು ಇದು ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಇಲಾಖೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆನೂ ಕೂಡ ಇರೋದು ಸರ್ಕಾರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸೊ ಸರ್ಕಾರದ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವಿಚಾರ ಸರ್ಕಾರದ ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನ ಇವತ್ತು KKRDB ಒನ್ ಸೈಡೆಡ್ ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ತರದ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ತೀರ್ಮಾನದಿಂದ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳು ಮುಚ್ಚಿ ಹೋಗ್ತದೆ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬರುವಂತದ್ದು 3-6 ವರ್ಷ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು 4 ವರ್ಷದ ಮೇಲ್ಪಟ್ಟ ಮಕ್ಕಳನ್ನ ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕಂತ ಆವಾಗ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಉಳಿತಾರೆ ಬಿಲೋ 3 ಇಯರ್ಸ್ ಮಕ್ಕಳು ಅಂಗನವಾಡಿಗೆ ಬರಲ್ಲ ಅದು ತಾಯಿಯ ಒಂದು ಮಡಿಲಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಗು ಸೊ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇನ್ನೊಂದು ಸ್ಕೀಮ್ ಅನ್ನ ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಮಾಡುವ ಬದಲಿಗೆ ಈಗ ಇರುವಂತಹ ICDS ಅನ್ನೇ ಈ ಅನುದಾನವನ್ನ ನೀವು ಅಂಗನವಾಡಿಗೆ ಕೊಡಿ ಅಂಗನವಾಡಿ ವರ್ಕರ್ಸ್ಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡಿ ಅಂಗನವಾಡಿ ವರ್ಕರ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ವರ್ಕ್ ಅನ್ನ ನೀವು ವಾಪಸ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲೇನೆ ಈ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಆದ್ರೆ ಇವರು ಆ ತರದ ಯಾವುದನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳದೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆನೇ ಬಹಳ ಪವಿತ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆನೇ ಆಲ್ಟರ್ನೇಟ್ ಅನ್ನುವ ರೀತಿಯ ತೀರ್ಮಾನವನ್ನ ಏನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈ ತೀರ್ಮಾನವನ್ನ ನಾವು ಧಿಕ್ಕರಿಸ್ತೇವೆ This video presented by Manur Multi Speciality Hospital highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hills Circle Ring Road Gulbarga